आपल्या सब्जेक्टचं नाव आहे कॉस्ट अकाउंटन्सी. पाठीमागच्या वर्षी आपण काय केलेलं आहे तर अकाउंटन्सीचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटन्सीचा अभ्यास केला. तर अकाउंटन्सी म्हणजे काय? इट इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. इन अदर्स वर्ड्स, इट इज द रिलेशन ऑफ ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू पीपल, इन्कम, एक्सपेंडिचर अँड गेन्स. तर या अकाउंटन्सीच्या अनेक ब्रँचेस आहेत, त्यामध्ये आपल्याला असं म्हणता त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी, कॉर्पोरेट अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, यापैकी आपल्याला यावर्षी कॉस्ट अकाउंटन्सीचा अभ्यास करायचा आहे. तर तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू कॉस्ट अकाउंटन्सी. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला फर्स्ट कॉस्ट म्हणजे काय हे पाहावं लागेल. द मीनिंग ऑफ कॉस्ट. द टर्म कॉस्ट रेफर्स टू द अमाऊंट ऑफ रिसोर्सेस गिवन अप इन एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. द रिसोर्सेस गिवन अप आर ऑलवेज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे बघा, एखादी वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी जो खर्च रिसोर्सेस वापरले जातात किंवा मार्ग वापरले जातात आणि ज्यांचे टर्म ऑफ मनी म्हणजे ज्याचं आपण पैशामध्ये मूल्य करू शकतो त्याला आपण कॉस्ट असं म्हणतो. द टर्म कॉस्ट मीन्स द अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस इनकर्ड टू अ थिंग्स ऑर आर्टिकल्स. एखाद्या वस्तूवर केला जाणारा खर्च त्याला आपण कॉस्ट असं म्हणतो. इन अदर वर्ड्स, कॉस्ट रिप्रेझेंट द रिसोर्सेस विच यूज्ड टू अटेम्प्ट अ पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्स. एखादा ऑब्जेक्टिव्स म्हणजे एखादा उद्देश साध्य करण्यासाठी केला जाणारा खर्च किंवा केले जाणारे आपण थोडक्यात म्हणून प्रयत्न त्याला आपण कॉस्ट असं म्हणतो. आता बघा, तुमच्याजवळ हा पेन आहे, समजा त्याची प्राईस तुम्ही म्हणाल 10 रुपये आहे, म्हणजे तो मी काय केलं आहे तो पेन तुम्ही 10 रुपयाला विकत आणलाय, म्हणजे त्याची प्राईस झाली 10 रुपये किंमत. पण तो पेन तयार करण्यासाठी ॲक्च्युली किती खर्च येतो याच्या संदर्भात आपल्याला कॉस्टचा विचार करावा लागेल. म्हणजे तो पेन तयार करण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल असेल, त्याच्यासाठी लागणारे वेजेस, मजुरी असेल, इतर प्रकारचा खर्च असेल, वाहतूक खर्च असेल, या सर्वांची बेरीज किती, समजा 8 रुपये आले असेल तर ती त्या पेनची 8 रुपये झाली कॉस्ट आणि 10 रुपये ही झाली प्राईस. म्हणजे त्यामध्ये 2 रुपये जे ॲड होतील ते त्याचा प्रॉफिट असेल. तर कॉस्ट म्हणजे काय? किती एखादी वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी ॲक्च्युली जो खर्च येतो त्याला आपण कॉस्ट असं म्हणतो. पुढची डेफिनेशन आपल्याला अशी पाहता येईल कॉस्टिंग. कॉस्टिंग इज द टेक्निक ऑफ असरटेनिंग द कॉस्ट. तर हे कॉस्ट निश्चित करण्याचं टेक्निक किंवा प्रोसेस त्याला आपण कॉस्टिंग असं म्हणतो. इन अदर वर्ड्स, कॉस्टिंग इज द क्लासिफिकेशन रेकॉर्डिंग अँड अप्रोप्रिएट अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. एखादं वस्तू किंवा सेवा याची कॉस्ट निश्चित करताना जे आपण क्लासिफिकेशन करतो, रेकॉर्डिंग, अप्रोप्रिएट अलोकेशन म्हणजे स्पेसिफिक एखादी वस्तू तयार करण्यासाठी लागणार खर्च, मग त्यामध्ये सेलिंग एक्सपेन्सेस किती असतील, ॲडमिनिस्ट्रेशन किती असतील, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती असतील, हे त्याचं पर्टिक्युलर अलोकेशन करणं म्हणजे विभागणी करणं त्याला आपण काय करतो कॉस्टिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढची डेफिनेशन पाहिजे कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंट इज द ॲप्लिकेशन ऑफ द कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक टू द सायन्स अँड आर्ट ऑफ कॉस्ट अकाउंटंट. कॉस्ट अकाउंटंट जो टेक्निक किंवा सायन्स वापरतो हे कॉस्टिंग म्हणजे कॉस्ट निश्चित करण्यासाठी त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणतो. आता आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत किंवा फंक्शन्स काय आहेत हे नेक्स्ट लेक्चरला पाहता येतील. थँक्यू.